सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह 3 जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध दिगंबर आगवणे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर कार्यकर्ता म्हणून दिगंबर आगवणे यांची ओळख होती. न्यायालयाच्या आदेशानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांची पत्नी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय ठाकूर आणि लतीफ तांबोळी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर कारखान्याची खोटी बिले बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल करून 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. खासदार निंबाळकर यांनी आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं आगवणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान 405, 406, 418, 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.